मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आज शेतकरी आंदोलकांची शिष्टमंडळाची संध्याकाळी बैठक. माजी आमदार जेपी गावित यांची माहिती. काल जिल्हाधिकाऱ्यांसोबत शिष्टमंडळाची बैठक झाली. बैठकीदरम्यान मुख्यमंत्री शिंदेंसोबतही आंदोलकांनी फोनवरून चर्चा केली. आज आणि उद्या दोन दिवस अंतरवालीमध्ये राहणार. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी गावामध्ये धरणं आंदोलन करावं. जरांगेंचं मराठ्यांना आवाहन. मराठ्यांच्या नाराजीची लाट अंगावर घेऊ नका. अजूनही वेळ गेलेली नाही. जरांगेंचा इशारा. फडणवीस दडपशाही करतायत त्यांना थांबवा. जरांगेंची पंतप्रधान मोदी आणि अमित शहांना विनंती. अन्यथा आम्ही कोर्टात जाऊ. जरांगेंचा इशारा. उद्धव ठाकरे पुन्हा उर्वरित महाराष्ट्राचा दौरा करणार. मनोहर जोशींच्या निधनानंतर बुलढाणा दौरा अर्धवट सोडून ठाकरे परतले होते. 4 मार्चपासून उद्धव ठाकरे रायगड जिल्ह्याचा दौरा करणार. खोपोली कर्जत उरण भागाला भेट देणार. विधान परिषदेतील 10 आमदारांना आज निरोप. रामदास आंबटकर, प्रवीण पोटे, सुरेश धस, निरंजन डावखरे, नरेंद्र दराडे, विलास पोतनीस, अनिकेत तटकरे, कपिल पाटील आणि किशोर दराडे निवृत्त होणार. परिषदेतील रिक्त होणाऱ्या जागांची संख्या 31 वर. विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती विरोधकांचं आंदोलन. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक. शेतकरी उपाशी, सत्ताधारी तुपाशी अशी विरोधकांची घोषणाबाजी. आशिष शेलार उद्धव ठाकरेंबद्दल बोलले तर त्यांना प्रसिद्धी मिळते. शेलार यांना भाजपमध्ये कोणीही गांभीर्यानं घेत नाही. अहंकाराची भाषा भाजपनं शिकवू नये. अंबादास दानवे यांची आशिष शेलारांवर टीका. जयंत पाटील अजून नैराश्यातून बाहेर आलेले नाहीत. त्यांनी अजित पवार यांचं पत्र नीट वाचलेलंही नाही. देशाला विकासाच्या वाटेवर नरेंद्र मोदी घेऊन जात आहेत. जयंत पाटील केवळ शब्दांचा खेळ करतात. सुनील तटकरे यांची जयंत पाटील यांच्यावर टीका. रोहित पवार यांचा चेहरा आणि मुखवटा समोर येतोय. पक्ष आणि चिन्ह मिळाल्यापासून आमच्यावर खालच्या पातळीवर जाऊन काही प्रमुख नेते टीका करतायत. एकीकडे यशवंतराव चव्हाणांचे विचार सांगतायत पण त्यांच्या आचारात विचारात त्याचा लवलेशही नाही. सुनील तटकरे यांची रोहित पवारांवर टीका. राज्यातल्या जागांबाबत येत्या 3 ते 4 दिवसात निर्णय घेणार आहोत. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत शिरूरबाबत चर्चा नव्हे तर महायुतीच्या मेळाव्याबाबत चर्चा झाली. 45+ हे आमचं उद्दिष्ट. जागा वाटपाबाबत सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. बेलाड पियर येथील कार्यालय हे राष्ट्रवादी वेलफेअरचं कार्यालय नाही. आपण प्रदेशाध्यक्ष असताना देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हे कार्यालय मागून घेतलं होतं. हे कार्यालय आमचं आहे पण आम्ही अजून त्याबाबत कारवाई केलेली नाही. कार्यालयाबाबत सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीचं जागावाटप अंतिम टप्प्यात असलं तरी 5 जागांवर चर्चा अडकल्याची माहिती. रामटेक, यवतमाळ, वाशिम या 2 जागांवर एकमत नाही. काँग्रेस आणि ठाकरे गटाचा या 2 जागांवर दावा. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या मित्रपक्षामध्येच आरोप प्रत्यारोप. भाजपनं उमेदवार बदलावा. शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी तर हिना गावित यांचा रघुवंशींवर प्रत्यारोप. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा भाजप उमेदवार विजयी होणार. मंत्री डॉ विजयकुमार गावित यांचा दावा तर स्थानिक शिवसेना नेते बेरोजगार झालेत. मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांवर गावित यांची टीका. नमो महारोजगार कार्यक्रमाच्या नव्यानं निमंत्रण पत्रिका. पत्रिकेमध्ये आता शरद पवार यांचं नाव टाकलं. शरद पवार यांनी राजशिष्टाचार विभागाला कोणत्याही शासकीय कार्यक्रमात नाव टाकू नये अशा सूचना दिल्याचं राजशिष्टाचार विभागाचं म्हणणं होतं. राजशिष्टाचार विभागाला शासकीय कार्यक्रमात नाव टाकू नये अशा कोणत्याही सूचना शरद पवार यांच्या कार्यालयातून देण्यात आल्या नसल्याची माहिती. शरद पवार यांच्या कार्यालयाला केवळ तुळापूरच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहात का याबाबत राजशिष्टाचार विभागाकडून विचारणा. शरद पवारांनी जेवणाचं दिलेलं आमंत्रण हा आदरातिथ्याचा भाग राजकारणाचा नाही. आम्हाला वावगं वाटायचं कारण नाही. ते जेवायला गेले किंवा त्यांना बोलावलं त्यामुळे पवार यांचे विचार बदलणार नाहीत. अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. नमो महारोजगार मेळावा हा राज्य सरकारचा कार्यक्रम. राजशिष्टाचार विभागाबाबतच्या निर्णयाबाबत आपल्याला माहिती नाही. शरद पवारांच्या निमंत्रणाबाबत सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. नमो रोजगार मेळाव्याला शरद पवारांना न बोलावणं हास्यास्पद. महारोजगार मेळावा हा सरकारी कार्यक्रम आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या घरचं लग्न नाही. संजय राऊतांची सरकारवर टीका. शरद पवारांनी दिलेलं जेवणाचं निमंत्रण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी स्वीकारलं नाही. संजय राऊत यांचा दावा. संजय राऊत यांनी जशी शिवसेना संपवली तशी काँग्रेस संपवण्याचा प्रयत्न. वंचितला सोबत घेऊन संजय राऊत काँग्रेसला संपवणार. राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत पवार यांचा आरोप. नरेंद्र मोदी आणि महायुती पुढे स्पर्धकच नसल्यानं महाराष्ट्र 48-0 असा लोकसभा निवडणुकीचा निर्णय लागणार. आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचा दावा. सावंत धाराशिवमध्ये कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते. मुंबई वगळता राज्यातील सगळ्या महानगरपालिकांमध्ये पुन्हा एकदा 4 सदस्यीय प्रभाग पद्धती.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, प्रभागांची संख्या वाढवण्याकरता अध्यादेश काढण्यात येणार, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी याबाबत संभ्रम कायम. राज्यामध्ये कंत्राटी भरती न करण्याचा राज्य सरकारला निर्णय असतानाही सागरी सुरक्षेसारख्या संवेदनशील कामासाठी पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील 95 पदांची भरती कंत्राटी पद्धतीनं केली जाणार, गृह विभागानं या संदर्भातील शासनादेश प्रसिद्ध केला. नागपूर मेट्रोच्या तिकीट दरात 33% कपात, आजपासून नवीन दर लागू, तिकीट दरामध्ये कपात केल्यानं नागपूरकरांना मोठा दिलासा. नाशिक शहरात सलग दुसऱ्या दिवशी सिटीलिंक बस सेवा ठप्प, 3 महिन्यांपासूनचा पगार थकल्यानं बस चालकांनी संप पुकारला, बस सेवा ठप्प झाल्यानं विद्यार्थी आणि कामगारांना मोठा फटका. मुंबईकरांमधील संभाव्य पाणी कपात तुर्तास टळली, राखीव साठा देण्यास राज्य सरकारची मंजुरी, भातसा ऊर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठा देण्यास मान्यता. समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं 4 मार्चला लोकार्पण, भरवीर ते इगतपुरी हा 23 किलोमीटरचा तिसरा टप्पा 4 मार्चपासून सुरू होणार. मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये वाढ, 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये 25 रुपयांनी वाढ. दिल्लीमध्ये 19 किलो एलपीजी सिलेंडरचे दर 1795 रुपयांवर तर मुंबईमध्ये 19 किलोच्या सिलेंडरसाठी 1749 रुपये मोजावे लागणार. तेजस एक्सप्रेसमध्ये मराठी वर्तमानपत्र मिळण्यास सुरुवात, मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी तेजस एक्सप्रेसमध्ये मराठी वर्तमानपत्र मिळत नसल्याची तक्रार केली होती. कोकणातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेली आंगणेवाडीची यात्रा अवघ्या काही तासांवर, यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक येण्याची शक्यता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर नेतेही दर्शन घेणार, यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात. ठाण्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, घोडबंदर वागळे इस्टेट कळवा परिसरात पाऊस. निर्यात होणाऱ्या केळीच्या दरात यंदा मोठी घट, गेल्या वर्षाच्या तुलनेत भाव अर्ध्यावर, दर घसरल्यानं केळी उत्पादक शेतकरी अडचणी. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल, राजूर इथं 1.5 एकर शेतजमीन बळकावून आलिशान फार्म हाऊस बांधल्याचा गायकवाड यांच्यावरती आरोप. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी संघ मुख्यालयाला भेट दिली, सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी संघ मुख्यालयामध्ये गेल्याची पोलीस सूत्रांची माहिती. हेडगेवार स्मृती मंदिर आणि स्मारक समिती परिसराच्या सुरक्षेचा आढावा घेतला. वर्ध्याच्या सेलू येथील कृषी कार्यालयासमोर किसान अधिकार अभियानाच्या कार्यकर्त्यांचं भजन सत्याग्रह आंदोलन, जीर्ण झालेलं सेलूतील कृषी कार्यालय सुसज्ज बनवण्याची मागणी. राजन साळवी यांची पत्नी आणि भावाला जबाबासाठी रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयामध्ये 4 मार्चला हजर राहण्याची मुभा, आज चौकशी होणार होती मात्र शहरात नसल्यानं चौकशीला हजर राहता येणार नाही असं राजन साळवींनी पत्र लिहिलंय. दाम दुप्पट योजनेचं आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या विष्णू भागवत यांचं भावासह अपहरण, पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करत दोघांची सुखरूप सुटका केली, या प्रकरणी नाशिक पोलिसांकडून एकाला अटक. वर्ध्यात बँकेमध्ये हातचलाखी करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या चोरट्याला अटक, पैसे मोजण्याच्या बहाण्यानं 40,000 16,000 चोरट्यांचा डल्ला. पालघरमध्ये आरोग्य विभागाचा तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार समोर, डहाणू उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्रसूती वॉर्डमध्ये स्लॅबचा भाग कोसळून बेडवर पडला, सुदैवानं कोणीही जखमी नाही. सांगोला तालुक्यातील महूद येथे पहाटे एका इमारतीला आग लागल्यानंतर झालेल्या भीषण स्फोटामध्ये एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी, स्फोटाचा गुढ कायम, सिलेंडरचा स्फोट असल्याचा संशय, तरी स्फोटाचा आवाका खूप मोठा असल्यानं पोलिसांकडून चौकशी सुरू. सावित्रीबाई फुले विद्यापीठातील चंदनाच्या 2 झाडांची चोरी, यावेळी चोरांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुरक्षा रक्षकांवर चोरट्यांची दगडफेक. नवापूर तालुक्यातील खांडवारा येथील रेल्वेच्या हद्दीत असलेलं अतिक्रमण काढण्याविरोधात नागरिक आक्रमक, अतिक्रमित दुकानं आणि घरातील साहित्य काढण्यासाठी प्रशासनाकडून 4 दिवसांची मुदत, अतिक्रमण मोहीम 4 दिवस स्थगित. अमरावतीतून तृतीयपंथीयांची जोडी अयोध्येकडे बैलगाडीनं रवाना, भगव्या रंगाची बैलगाडी, समोर प्रभू श्रीरामांचा झेंडा आणि लाऊडस्पीकरवर वाजणारं भजन असं प्रवासाचं स्वरूप, 1.5 ते 2.5 महिन्यात अयोध्येमध्ये पोहोचणार. स्मशानभूमीमध्ये थाटात लग्न सोहळा पार पडला, परभणीच्या खानापूर फाटा येथील स्मशानसोगी कुटुंबाचा स्तुत्य उपक्रम, स्मशानभूमीबद्दलची भीती दूर व्हावी या उद्देशानं अंकुश जाधव यांनी मुलाचं लग्न स्मशानभूमीत लावलं. तमिळ आणि हिंदीनंतर हॉलिवूडमध्ये होणार अजय देवगणच्या दृश्यम चित्रपटाचा रिमेक, हॉलिवूड रिमेक व्हर्जन सोबत या चित्रपटाचं स्पॅनिशमध्येही डबिंग केलं जाणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.